छत्रपतींचा विचार म्हणजे प्रवीण दरेकर यावेळेस आपल्याबरोबर भाजपचे नेते फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. प्रवीण दरेकर जी आपण बघतोय चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आलेली आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध झालेला आहे. संतप्त अशी प्रतिक्रिया यावेळेस या कार्यकर्त्यांनी दिली. काय आपली प्रतिक्रिया? मला वाटतं ही विकृत मानसिकता आहे. निषेध व्यक्त करण्याची अशा प्रकारे पद्धत नाही. मी अशा विकृत मानसिकतेच्या प्रवृत्तीचा धिक्कार करतो, निषेध करतो. कारण आपण बघाल की चंद्रकांत दादा पाटील हे राज्याचे मंत्री राहिलेत, प्रदेशाध्यक्ष राहिलेत आणि एक शांत सुस्वभावी संयमी नेता म्हणून महाराष्ट्राने त्यांनी पाहिलंय. कमी वक्तव्याच्या भाषणाच्या ओघात त्यांची वक्तव्य त्या ठिकाणी घसरली असतील, परंतु कुठलाही अहंकार मनाशी न बाळगता तात्काळ त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, प्रसंगी माफीही मागितली. परंतु आता त्याचं भांडवल करत या ठिकाणी विकृत मानसिकतेत ना ज्याने केलंय, ज्याने घडवलंय ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला परंपरेला छेद देणार आहे, काळीमा फासणार आहे. मी तर याचा धिक्कार करतो आणि खरं म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांना मी विनंती करतो की ही जी काही प्रवृत्ती आहे ती मुळापासून घेतली पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं ही विनंती माझी गृहमंत्र्यांना राहील. ही पद्धत लोकशाही संविधानाने अभिप्रेत नाही. प्रवीण दरेकरजी, आता आम्ही काही वेळापूर्वी विद्या चव्हाण यांच्याशी बोललो, त्यांनी असं सांगितलं की या संपूर्ण कृतीचं समर्थन तर करत नाही आहोत परंतु आधी विधानं करायची आणि नंतर दिलगिऱ्या व्यक्त करायच्या, यामुळे लोक संतप्त झालेले आहेत आणि त्यामुळे अशा गोष्टी घडत आहेत. मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही. अगदी सुरक्षेत चूक आहे झाली असं म्हणावं लागेल कारण मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त असताना देखील काही लोक येतात आणि कॅबिनेट मंत्र्यांवर अशा पद्धतीनं शाई फेक करतात. नाही, निषेधार्ह आहे. प्रश्न दादा आमचे नेते आहेत, मंत्री आहेत म्हणून नाही. अशा प्रकारची कृत्य कोणीच करता कामा नये. निषेध व्यक्त करा. आम्ही विरोधी पक्षात काम केलंय, मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलंय. देवेंद्रजींनी तर 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत जाऊन त्यांनी विरोधी पक्ष म्हणून काम केलंय ना, टीका केल्या, आक्रमक आंदोलन केलेत, पण असं केलं नाही. हे वैफल्यातनं या ठिकाणी विरोधी पक्ष हे घडवून आणते असा माझा आरोप त्या ठिकाणी थेट आहे आणि विकृत मानसिकता त्याला बळी पडते आणि आज अशा प्रकारचं निंदनीय कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं दुर्दैवानं झालंय. हे त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. सरकार गृह खाते याची दखल घेईल. अगदी आपण प्रवीण दरेकरजी चंद्रकांत पाटलांशी बोललात का या प्रकारानंतर? नाही, मी एका कार्यक्रमात आहे. इथून बाहेर पडल्यावर मी निश्चितच दादांशी बोलेन कारण दादांच्या विषयी असं होणं ते आमच्याही मनाला त्या ठिकाणी वेदना करणार आहे. त्यामुळे आपण बघतोय प्रवीण जी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.